स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये बरेच दिवस झाले तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हणत होतो पण महा डिब्यूटी स्कॉलरशिपबद्दल मला स्वतःला एवढं खूप नॉलेज नव्हतं मग मी बरंचसं नॉलेज कलेक्ट केलं आहे बऱ्याचशा वेबसाईट्सवरून कॉलेजच्या टीचर्सला कनेक्ट करून कोणत्या स्कॉलरशिपला अप्लाय केलं पाहिजे कोणत्या कॅटेगरीच्या मुलाने हे सर्व माहिती मी कलेक्ट केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी ती सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे मग बऱ्याच जणांचे पैसे होते दादा विसरला का मला विसरलेलो नाही आहे सध्या समजा मी पण थोडासा ब्रेक घेतला आहे पण तुमच्यासाठी या चॅनलवर पुणे युनिव्हर्सिटी आणि मुंबई युनिव्हर्सिटी या रिलेटेड जे काही अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला नक्की मिळणार आहेत आणि जे स्ट्रॅटेजी असेल एफ ईसाठी कसा अभ्यास केला पाहिजे मग प्लेसमेंट्स असतील ज्या काही सर्व गोष्टी तुम्हाला इथून पुढे चार वर्ष लागणार आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला या चॅनलवर नक्की मिळतील ठीक आहे मग असं नाही एक फक्त रोज व्हिडिओ येणार नाही पण दोन तीन दिवसाला एखादा तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की मी करणारच आहे बरं चला आज स्कॉलरशिपबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात घ्या स्कॉलरशिपला ॲप्लाय करणं तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तरी बंधनकारक आहे स्कॉलरशिप कोणासाठी असते जी मुलं कॅपराउंड थ्रू लागली आहेत लक्षात घ्या कॅपराउंड कॅपराऊंड वन कॅपराउंड टू आणि गव्हर्नमेंटसाठी सुद्धा सु एलिजिबल आहेत आय थिंक ठीक आहे वेगवेगळ्या कॉलेजेसचे वेगवेगळे रूल्स आहेत तुम्ही ते एकदा चेक करा पण हे लक्षात घ्या की तुम्ही जर स्कॉलरशिपसाठी विदिन टाईम अप्लाय केलं नाही तर तुम्हाला तुमच्या कॉलेजची पूर्ण फीज भरावी लागेल ही गोष्ट लक्षात घ्या मग तुम्हाला काय करायचं आहे आय थिंक थर्टी मार्चपर्यंत तुम्हाला डेट दिलेले आहेत तोपर्यंत तुम्हाला तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे आहेत आता तुम्ही फर्स्ट इयरला असल्यामुळे तुमचा फॉर्म खूप मोठा असतो तो मी लास्ट इयर आता ह्या वर्षी तर मी अजून फॉर्म भरलेला नाही आहे पण तो फॉर्म आता माझा खूप छोटा आहे उत्पन्नाचा दाखला चेंज करायचा आहे आणि शपथपत्र वगैरे ते असं एक दोन तीन गोष्टी चेंज केल्या की माझा फॉर्म होतो मग नेक्स्ट इयरपासून तुम्हाला याची एवढी म्हणजे किटकिट नसणार आहे पण या वर्षी मात्र तुम्हाला पहिल्यापासून तो फॉर्म भरायचा आहे मग फॉर्म भरताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीने कुठल्या ह्याला अप्लाय करायचं हा एक सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे आता हे शक्य नाही सा आहे की दरवेळेस आपण जसं दाखवतो डेमो ते दाखवणं सध्या शक्य नाही आहे पण यूट्यूबवर ऑलरेडी भरपूर डेमो अवेलेबल आहेत किंवा कसा तो फॉर्म भरायचा त्या पण गोष्टी एकदा तुम्ही चेक करा मग स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना पहिली गोष्ट सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल श्कौल का म्हणजे मला स्कॉलरशिप पर्टिक्युलरली मिळणार आहे का जर तुम्ही कॅपराउंडचं ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळणार आहे तुम्ही दोन दोन तीन तीन स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता का नाही तुम्ही एका स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता महाडीबीटी पोर्टलवरून पण आता ओपन कॅटेगरीचा मुलगा आहे तो ईबीसीलाही अप्लाय करतो आणि पंजाबराव देशमुखलाही अप्लाय करतो मग तो दोन कॅटेगरीच्या अप्लाय करतो मग याचा अर्थ असा होत नाही की तो म्हणजे ते एकत्रच धरलं जातो ओपन कॅटेगरीसाठी जेवढ्या काही स्कॉलरशिप आहेत तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल आहात पण अशा काही स्कॉलरशिप आहेत की जर तुम्ही याच्यासाठी अप्लाय केलं तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाही असे पण काही स्कॉलरशिप आहेत मग तुम्ही नीट विचार करा कॉलेजेसशी कॉन्टॅक्ट करा या बाबतीत मी तुला सांगतो मला कॉल करण्यापेक्षा माझ्याकडे जी माहिती आहे ती मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळी सांगणार आहे काहीच सोडणार नाही मग माझ्याकडे जेवढी माहिती आहे मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही तुमच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा इन्स्टेंट काही डाऊट असेल तर मला कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा कारण माझं एवढं म्हणजे मला माझ्या कॅटेगरीबद्दल स्कॉलरशिप्स आहेत कसं फॉर्म भरतात तेवढं माहीत आहे पण अदर स्कॉलर जे काही कॅटेगरी आहेत त्याच्या कॅटेगरीचं असं डेप्थमध्ये मला माहीत नाही त्यामुळे उगीच मला कॉल करणार मी तेच सांगेन की जरा कॉलेजलाच तुम्ही कॉन्टॅक्ट करा ठीक आहे बरं मला जी काय नॉलेज आहे मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला कन्सेशन कशा कसे कशात मिळणार आहे हे लक्षात घ्या पहिले कन्सेशन कोणाकोणाला आहे एस सी व्ही जे एन टी ओबीसी अँड एस बी सी एस टी ओपन एस सी बी सी आणि एस बी सी समजा ई एस बी सी मग तुम्हाला समजा एस सी कॅटेगरीची तुम्ही मुलं असाल एस सी तर तुम्हाला सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट नावाच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ती स्कॉलरशिप तुमची मिळेल तुम्ही हा लॉग इन करा मी ऑप्शन फॉर्म कसा भरायचं नंतर सांगतो पहिले तुमची कोणती स्कॉलरशिप आहे आणि तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे पहिले ते सांगतोय एस सी कॅटेगरीचे असाल तर सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट स्कीम असेल तुमची जर तुमची पॅरेंट्सची इन्कम दोन टू पॉईंट फाय लॅक्सपेक्षा कमी असेल किंवा तेवढीच असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला तुम्हाला अप्लाय करायचं तर तुम्हाला ट्यूशन फीस आणि डेव्हलपमेंटवर हंड्रेड पर्सेंट कन्सेशन मिळेल जर तुमची इन्कम टू पॉईंट फाय लॅक्सपेक्षा जास्त असेल पॅरेंट्सची इन्कम तर तुम्ही पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फीस आणि एक्झामिनेशन फीस फ्रीशिपला अप्लाय करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दोन्ही तेव्हाही स्कॉलरशिप मिळणार आहे मला समजा तुम्ही व्ही जे एन टी ओबीसी अँड एस बी सी या कॅटेगरीची असाल तर तुम्हाला डिपार्टमेंट आहे तुमचं व्ही जे एन टी ओबीसी अँड एस बी सी वेलफेअर डिपार्टमेंट तुमच्यासाठी समजा चार स्कॉलरशिप आहेत ओबीसीच्या मुलांसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट ही कुणासाठी आहे ज्यांचं उत्पन्न एक लाखापर्यंतच आहे एकच लाख आहे त्यांचं म्हणजे एक लाख किंवा एक लाखापेक्षा ला कमी तर त्यांना ट्युशन फीसमध्ये फिफ्टी पर्सेंट मिळेल आणि डेव्हलपमेंट फीसमध्ये तुम्हाला काही स्कॉलरशिप मिळणार नाही आहे जर तुमचं समजा उत्पन्न जे आहे ते आठ लाखापेक्षा कमी आहे आठ लाखापेक्षा जास्त म्हणतच नाही कमी आहे तर तुम्हाला ट्युशन फीस अँड एक्झामिनेशन फीज टू ओबीसी स्टुडंट असं एक नावाचं स्कीम आहे त्याला अप्लाय करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यातसुद्धा तुम्हाला सेम स्कॉलरशिप मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट समजा तुम्ही व्ही जे एन टी स्टुडंट असाल आणि तुमच्या पॅरेंट्सची इन्कम एक लाखापेक्षा कमी आहे किंवा एक लाख आहे तर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू व्ही जे एन टी स्टुडंट आणि जर ट्युशन फीस म्हणजे एक आठ लाखाची असेल तर ट्युशन फीस अँड एक्झामिनेशन फीस टू व्ही जे एन टी स्टुडंट सेम विथ एसबीसी स्टुडंटसाठी सुद्धा सेम आहे ठीक आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू एस बी सी स्टुडंट आहे एक लाखापर्यंत आणि जर ट्यूशन फीस अँड एक्झामिनेशन फीज टू एस बी सी स्टुडंट असेल तर आठ लाखापर्यंत या सर्व कॅटेगरीच्या मुलांना म्हणजे ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना पन्नास टक्के कन्सेशन आहे ट्यूशन फीजमध्ये डेव्हलपमेंट फीसमध्ये काहीच कन्सेशन नाही आहे पण बाकी जे व्ही जे एन टी आणि एस बी सी कॅटेगरीची मुलं आहेत त्यांना हंड्रेड पर्सेंट कन्सेशन आहे ट्यूशन फीसमध्ये मला माहिती आहे थोडं कन्फ्युजिंग आहे मी काय करेन जमलं त्याची पीडीएफ पण डिस्क्रिप्शनमध्ये ठेवून देईन तुमच्यासाठी एस टी कॅटेगरीची मुलं असतील त्यांचं ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्यात दोन स्कॉलरशिप आहेत पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि ट्यूशन फीस अँड एक्झाम्स फीस ट्रायबल स्टुडंट जर दोन अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तुमचं किंवा जास्त असेल तर तुम्हाला ही पहिलीवाली ट्युशन फीस अँड एक्झामिनेशन फीसवाली अप्लाय करायची आहे आता पोस्ट मॅट्रिकवाली ठीक आहे आणि एस सी बी सी असेल ठीक आहे ते पण वीजेन टी वाल्याच डिपार्टमेंटमध्ये येतं याची पण पीडीएफ मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय बरं आता हे लक्षात आलं तुम्हाला मग स्कॉलरशिपसाठी काय काय लागणार आहे तुम्हाला कॅप ॲडमिशन लेटर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी इन्कम सर्टिफिकेट डोमा असेल डिक्लेरेशन एक एक रुपयाला तुम्हाला झेरॉक्स सेंटर्समध्ये मिळतील किंवा नसेल तर तेही मी डिस्क्रिप्शनमध्ये द्यायच प्रोवाईड ट्राय करेन रॅशन कार्ड मार्कशीट लिव्हिंग सर्टिफिकेट गॅप सर्टिफिकेट आणि फीस रिसिप्ट जे काही कॉलेजची आहे ती भरलेली तुम्ही ठीक आहे ह्याच मोस्ट इम्पॉर्टंट टेन्थ ट्वेल्थ नॉर्मल डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात जे तुम्ही स्कॉलरशिपसाठी यूज केलेले आहेत तर एक लक्षात घ्या तुम्हाला स्कॉलरशिप अप्लाय करण्यासाठी तुमचं बँक अकाउंट काढणं खूप गरजेचं आहे मी तुम्हाला खूप आधीपासून सांगतो की बँक अकाउंट तुम्ही काढूनच घ्या मग बँक अकाउंट तुमचं ऑलरेडी असेल पण ते आधार कार्डशी लिंक पाहिजे मग ते कसं चेक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक मी लिंक प्रोव्हाइड करतो आहे ती तुम्हाला सरळ यू आय डी आय समजा मी विसरलो तरी यू आय डी आयवर जा तिथे रेसिडेंट यू आय डी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्लॅश बँक मॅनेजर बँक मॅपर असं आहे तुम्ही तिथे तुमचं ट्वेल्व्ह डिजिट आधार कार्ड नंबर टाका OTP, ते तुम्हाला एक सेक्युरिटी कोड येईल ओ टी पी येईल आणि तुम्हाला तिथे दाखवेल की तुमचं खरंच बाबा बँकेशी लिंक आहे का आधार कार्ड आणि त्याचा फोटो तुम्हाला काढून प्रिंट करायचे काय होतं की समजा बरीच मुलं काय करतात त्यांना माहीतच नसते कोणत्या बँकेला लिंक आहे आणि पैसे येतच नाहीत हा इशू होतो आणि मग तुम्हाला त्याची पूर्ण फीस भरावी लागेल म्हणून ही गोष्ट पण तुम्हाला व्यवस्थित चेक करायची आहे की बाबा माझं आधार कार्ड याच्याशी लिंक आहे का आता फॉर्म कसा भरायचा सरळ गोष्ट तुम्ही नवीन मेंबर आहात तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करा तुम्ही तुमचा पासवर्ड आय डी क्रिएट करा तुमचं आधार कार्ड जिथे लिंक होतं ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक आधार कार्ड टाकलं की डिटेल्स येतात तुम्हाला ठीक आहे मग ॲप्लिकेशन युजर आय डी वगैरे क्रिएट करा तुमची जी काय ॲप्लिकेशन आय डी आहे समजा पहिले न्यू रजिस्ट्रेशन क्रिएट युजर आय डी अँड पासवर्ड फिल आधार नंबर सेंड ओ टी पी ओ टी पी आला पाहिजे बरं का आधार कार्डला तो कधी येईल जेव्हा तुमचा फोन नंबर आधार कार्डशी लिंक असेल तेव्हाच येईल ही गोष्ट लक्षात ठेवा अपडेट प्रोफाईल प्रोफाईलमध्ये तुम्हाला पहिला असेल पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही कुठे राहता नाव काय आहे आई वडिलांचं नाव हे होतं थोडं थोडी तुमची माहिती आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा आत्ताचा ॲड्रेस आणि कॉलेजचा ॲड्रेस हे दोन्ही गोष्टी विचारल्या जातील अदर इन्फॉर्मेशन थोडंसं असेल करंट कोर्स तुमचा काय आहे ठीक आहे करंट कोर्स म्हणजे आता तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकत आहात तुमचं किती झालं आहे काय नाही शिक्षण हे सगळं विचारलं जातं तिथे पास क्वालिफिकेशन एक असेल पास क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही च आधी आधीचं शिक्षण म्हणजे दहावी बारावी ई टी जे डब्ल्यू जे काय असेल ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे आणि हॉस्टेल डिटेल्स हॉस्टेल डिटेल्स यांना पंजाबराव देशमुख काय अशा काही स्कॉलरशिप्सला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी लागतील जेव्हा तुमची तिथे प्रोफाईल दिसताय ती ग्रीन कलरमध्ये हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट दाखवलं ना की मग तुम्ही मी सांगितलेल्या स्कीमला पर्टिक्युलर स्कीमला तुम्हाला अप्लाय करायचं आहे मग सिलेक्ट डिपार्टमेंट अँड स्कीम ॲज पर कॅटेगरी अँड इन्कम मग तुम्ही तुमची ती स्कीम करा अप्लाय करा आणि अपलोड एक रेशन कार्ड आय थिंक लागतं तर ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि तुमचं काम होतं पण ही गोष्ट लक्षात घ्या इम्पॉर्टंट आहे की सगळ्या गोष्टी तुमच्या या झाल्या पाहिजेत मग माझ्या हिशोबाने पहिले तुम्ही आधार कार्डला तुमचा नंबर चेक करा लिंकड आहे का आधार कार्डना नंबर आणि तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक आहे का ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे फॉर्म एक दोन दिवसात भरून होतो तुमचा फॉर्म मोठा असतो थोडा वेळ लागतो पण जास्ती काळजी करायची गरज नाही खूप दिवस आहे पण ॲट द एंड ऑफ फेब्रुवारी तुम्ही सगळ्यांनी हे फॉर्म भरून टाका म्हणजे डोक्याला आपल्याला कसं होईल की पुन्हा लास्ट असला काय होतं सर्व्हर लोड खातो किंवा पुन्हा समजा तुम्ही कॉलेजेसला गेलात तर कॉलेजेसमध्ये त्याचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील भरपूर त्याचे म्हणजे रांगेत थांबावं लागेल त्यापेक्षा आत्ताच ऑनलाईनमध्ये दे तुम्ही देऊन टाकलं तर तुमचं काम हलकं होईल ठीक आहे ओके तर लक्षात आलं तुम्हाला काय करायचं का आहे काही नाही बऱ्यापैकी मी थोडंसं गडबड झाली असेल सांगण्यात कारण बऱ्याचशा गोष्टी खूप किचकट होत्या मला जेवढी माहिती होती जेवढी मला कळ आली ती पी डी एफ मिळाली होती तीही मी तुम्हाला वाय सी सी कॉलेजची आय थिंक तीही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम तुम्ही ती व्यवस्थित बघा आय थिंक तुमच्या सर्व गोष्टी यातून क्लिअर होतील पण समजा तुम्हाला काहीही डाऊट असेल ना तुम्ही मला कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा कॉलेजेसला कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन देऊ शकतील कारण मला माझ्या कॅटेगरीबद्दल खरंच माहिती आहे मी त्याबद्दल तुम्हाला सांगू शकतो आणि ऑलरेडी मी माझ्या कॅटेगरीबद्दल जे होतं ते यूट्यूबवर सांगितलेलं आहे पण मला बाकी कॅटेगरीचं खरंच माहीत नाही आहे त्यामुळे उगीच तुम्हाला खोटी माहिती देण्यात मलाही म्हणजे इंटरेस्ट नाही आणि तुम्ही मला कॉल करणार आणि मी पण तुम्हाला म्हणणार की खरंच मला म्हणजे स्कॉलरशिप्सबद्दल जेवढं माहीत नाही आहे त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः स्वतः कॉलेजेसला के कॉन्टॅक्ट केलेलं खरंच चांगलं राहील मग तुम्हाला नेमकं कोणते व्हिडिओज अजून हवे आहेत पुणे युनिव्हर्सिटी रिलेटेड असतील मुंबई युनिव्हर्सिटी रिलेटेड असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ठीक आहे बेस्ट ऑफ लक ऑप्शन फॉर्म आपलं ऑप्शन फॉर्म म्हणतोय स्कॉलरशिपचा फॉर्म व्यवस्थित भरा ठीक आहे भेटूया पुन्हा एट फिफ्टीन